जी वीस अंतर्गत वुमन वीस या महिला गटाची पहिली बैठक सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे या बैठकीच्या अनुषंगानं एकशे वीस महिलांनी शहरात वारली चित्रकृती साकारण्याचा जागतिक विक्रम नोंदवला आहे जी ट्वेंटी समूहाच्या वुमेन ट्वेंटी या महिला गटाची जी ट्वेंटी अंतर्गत पहिली बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार आहे या परिषदेच्या निमित्तानं जगभरातून सुमारे दीडशे महिला प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर इथं येणार आहेत या परिषदेच्या तयारीसाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे शहरातील रस्ते खड्डेमुक्त केले जात आहेत संपूर्ण शहरात रंगरंगोटीची कामंही सुरू आहेत याच अनुषंगानं शहरातील सुमारे एकशे वीस महिला कलावंतांनी हातात रंग आणि ब्रश घेऊन शुक्रवारी सतरा फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती बस स्थानक ते महावीर चौक रस्त्यावरील राज्य परिवहन महामंडळ एसटी कार्यशाळेच्या सुमारे तीन हजार दोनशे चौरस फूट आकाराच्या भिंतीवर सहा तासात आकर्षक वारली चित्रकृती काढण्याचा जागतिक विक्रम नोंदवला आहे अशा प्रकारे शहरात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं केवळ महिला कलावंतांनी एकत्र येऊन वारली चित्र काढण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे चारशे छप्पन्न फूट लांब आणि सात फूट उंच भिंतीवर आकर्षक गेरू आणि पांढऱ्या रंगात काढलेल्या वारली चित्राच्या माध्यमातून पालघर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाची संस्कृती आणि जीवनशैली चितारण्यात आली आहे या चित्रकृती तयार करताना कोणतीही चूक होऊ नये या दृष्टीनं मार्गदर्शनासाठी महापालिकेनं पालघरच्या वारली कलाकारांना आमंत्रित केलं होतं वारली चित्रासाठी एकशे चाळीस लिटर गेरू रंग आणि चारशे लिटर पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला जी ट्वेंटीच्या महिला गटाच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीमुळे भारतीय आदिवासी विशेषत पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तरुणींची चित्रकला संपूर्ण जगभरात पोहोचण्याची नामी संधीच जणू चालून आली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी महेश डागा छत्रपती संभाजीनगर